हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महाराष्ट्रातले जे प्रशासकीय विभाग आहेत आणि या प्रशासकीय विभागामध्ये असणारे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता, तालुका कोणता आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुका कोणता. कारण संयुक्त गट ब पूर्व 2019 असा प्रश्न विचारला होता. खालीलपैकी पुणे विभागामध्ये, जो पुणे विभाग आहे याच्यामध्ये, हा जो पुणे विभाग आहे याच्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आणि सर्वात दक्षिणेकडचा कोणता. म्हणजे इथं तुम्हाला जुन्नर असा ऑप्शन होता आणि दक्षिणेकडचा म्हटलं तर सर्वात कोल्हापूरमधला या ठिकाणी चंदगड तालुका जो होता तो दक्षिणेकडचा होता. याच्यावर आयोगानं प्रश्न विचारले होते. म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने विचारलेत त्या दृष्टीनं. तर आज आपण आजच्या सेशनमध्ये काय करणार आहोत, तर आयोगाला काय विचारलं जाते, म्हणजे सर्व प्रशासकीय विभागातला सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुका कोणता त्या विभागातला. आता पुणे विभाग घ्या, त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरुवात करताना पहिल्यांदा पाहणार आहोत तो म्हणजे पुणे विभागाचा. पुणे विभाग म्हणजे तुमचा हाय या ग्रीनमध्ये, तो ग्रीन शेडमध्ये दाखवले ना, हा पुणे विभाग आहे. याच्यामध्ये एकूण जिल्हे येतात 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर असे एकूण 5 जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. मग या पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा जर तुम्ही बघितला, सर्वात उत्तरेकडचा, तर या ठिकाणी तुम्हाला जुन्नर दिसतो. या ठिकाणी असणारा जो तालुका आहे तर तो तालुका आहे जुन्नर तालुका. कोणता आहे? जुन्नर. म्हणजे पुणे विभागामधला सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता, तर तो आहे जुन्नर. आणि सर्वात दक्षिणेकडचा म्हटलं तर या ठिकाणी खाली दिसतो, एकदम खाली असणारा दक्षिणेकडचा, सर्वात दक्षिणेकडचा म्हणतोय ना, तर तो आहे चंदगड. म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळतो अप्रॉक्झिमेटली, तर तो आहे चंदगड. चंदगड तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो, तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल. लक्षात आलं? तर हा प्रशासकीय विभाग कसा आहे, इथून जो भाग आहे पुण्यातला, पुणे विभागामधला विचारलं तर हा ग्रीनमध्ये जो दाखवलेला भाग आहे तर हा येतो डायरेक्टली काय, तुमचा पुणे प्रशासकीय विभाग. पुणे विभागामधला म्हटलं तर हा घटक तुम्हाला इथं लक्षात घ्या. चंदगड हा वरचा असणारा भाग आणि जुन्नर आणि खाली असणारा चंदगड हा भाग. याच्यानंतर आपण दुसरा बघणार आहोत तो म्हणजे जो नंदुरबार आणि याच्यामधला येतो, म्हणजे नाशिक विभागामधला जर विचारलं. आता पुढचा बघा, हा नाशिक विभाग म्हणजे जो येलोमध्ये दाखवला आहे आपण, नाशिक विभाग याच्यामध्ये असणार हा येलो आहे तो नाशिक विभागाचा. ओके, याच्यामध्ये तुम्हाला विचारले की याच्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता, सर्वात उत्तरेकडचा, तर सर्वात उत्तरेकडचा कोणता येतो, तर अक्रणी धडगाव हा जो तालुका आहे ना तो येतो. तो कुठं येतो माहिती आहे का? या ठिकाणी येतो. बघा, या ठिकाणी अप्रॉक्झिमेटली. तर तो कोणतं नाव येतं त्याचं? अक्रणी धडगाव. अक्रणी धडगाव हा काय येतो? तुमचा सर्वात उत्तरेकडचा तालुका, नंदुरबारमध्ये असणारा सर्वात उत्तरेकडचा. जर तुम्हाला विचारलं सर्वात दक्षिणेकडचा कोणता, सर्वात दक्षिणेकडचा जर तुम्ही बघितला तर इथं या ठिकाणी, म्हणजे कर्जत जामखेड, म्हणजे जे रोहित पवार म्हणतो आपण आमदार, कर्जत जामखेड हा घटक तुम्हाला लक्षात आला असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी एक कर्जत म्हणून येतो. या ठिकाणी जो आहे ना कर्जत म्हणून तालुका येतो. जामखेड बघितला तर या साईडला, म्हणजे सर्वात दक्षिणेकडचा कोणता आहे जामखेडच्या वर, म्हणजे हा सर्वात दक्षिणेकडचा जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे सर्वात दक्षिणेकडचा, तर तो असणार आहे कर्जत. ओके, कोणता असणार आहे? कर्जत. तर कर्जत तालुका जो सर्वात दक्षिणेकडचा येतो, म्हणजे नाशिक विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा कोणता आणि सर्वात दक्षिणेकडचा कोणता हा तुम्हाला लक्षात येईल. अक्रणी धडगाव आणि कर्जत हा तालुका या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, कर्जत तालुका खालीलपैकी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो, म्हणजे कर्जत तालुका 2 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो बरोबर. कर्जत, कारण कर्जत जर म्हटलं एक अहमदनगरमध्ये येतं आणि दुसरं रायगडमध्ये येतं. म्हणजे ह्या कर्जत म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण हा तालुका आहे. ओके, आणि रायगडमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतो. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला पुणेमध्ये विचारलं या ठिकाणचं जुन्नर पाहायला मिळतं, या ठिकाणचं जुन्नर इथं चंदगड. जर नाशिक विभाग म्हटलं अक्रणी उत्तरेकडचा, दक्षिणेकडचा सगळ्यात म्हटलं तर तो येतो कर्जत येतो. ठीक आहे, याच्यानंतर आपण जर पुढचा विभाग बघितला तर तो येतोय अमरावतीचा आहे, किंवा बरेच विभाग आहेत, आपण त्यातला एक एक घटक आता इथं पाहत जाऊया. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत. पुढचा भाग पाहताना अमरावतीचं लक्षात घ्या. अमरावती म्हणजे इथं जो पिंक शेडनं दाखवलेला आहे सगळ्यात उत्तरेकडचा येतो तो म्हणजे अमरावतीमध्ये सगळ्यात उत्तरेकडचा म्हणजे चिखलदरा, जो अमरावतीमधला भाग येतो चिखलदरा हा सगळ्यात उत्तरेकडचा तालुका आहे. आणि सगळ्यात दक्षिणेकडचा म्हटलं तर तुम्हाला येतो तो यवतमाळमध्ये येतो. बघा, उमरखेड म्हणून, यवतमाळमधला उमरखेड म्हणजे हा जो यवतमाळ आहे, या यवतमाळमध्ये उमरखेड तुम्हाला अप्रॉक्झिमेटली या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी तुम्हाला काय आहे तर तो दक्षिणेकडचा तालुका आहे उमरखेड.
यवतमाळमधला. म्हणजे उत्तरेकडचा कोणता विचारलं तर तो चिखलदरा, दक्षिणेकडचा कोणता विचारलं तर तो उमरखेड. हे कोणता येतो? अमरावती विभागामध्ये. अमरावती विभागामध्ये, ठीक आहे. अमरावती विभाग झाल्यानंतर, अमरावती विभाग झाल्यानंतर तुम्ही कोकण विभाग बघू शकता. कोकण विभागामध्ये जर बघितलं सगळ्यात उत्तरेकडचा तालुका म्हणजे पालघरमध्ये, सगळ्यात उत्तरेकडचा तालुका पालघरमध्ये हे एकदम वरच्या टोकाला पाहायला मिळतो. तो म्हणजे तलासरी म्हणून तालुका आहे. तलासरी पालघरमधला कोणता तालुका? तलासरी, जो सगळ्यात उत्तरेकडचा असणार आहे. आणि सगळ्यात दक्षिणेकडचं विचारलं तर या ठिकाणी अप्रॉक्झिमेटली येतो, या ठिकाणी अप्रॉक्झिमेटली येतो तो म्हणजे दोडा मार्ग जो सिंधुदुर्गमध्ये येतो, दोडा मार्ग जो सिंधुदुर्गमध्ये येतो तो तालुका तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे आपण पुणेचा बघितला जुन्नर चंदगड, नाशिकचा बघितला धडगाव कर्जत, कोकणचा बघितला तलासरी दोडा मार्ग, तसा आता आपल्याला बघायचा आहे नागपूरचा. नागपूरचा सर्वात उत्तरेकडचा म्हटलं, नागपूरचा सर्वात उत्तरेकडचा म्हटलं तर तुम्हाला कोणता येतो? नागपूरमध्ये सर्वात उत्तरेकडला येतो तो म्हणजे रामटेक आहे. कोणता तालुका येतो? रामटेक तालुका सर्वात उत्तरेकडे आहे नाशिकला, ठीक आहे, रामटेक. आणि सगळ्यात दक्षिणेकडचा म्हटलं तर तो सिरोंचा येतो. सिरोंचा म्हणजे गडचिरोलीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. सिरोंचा हा सगळ्यात काय असणार आहे? दक्षिणेकडे असणार आहे. सगळ्यात दक्षिणेकडचा तालुका म्हटलं तर सिरोंचा येतो. लक्षात आलं? म्हणजे नागपूरही तुमचं लक्षात येईल. मग आता महत्त्वाचा राहतो तो म्हणजे औरंगाबाद. औरंगाबादबाबत जर बघितलं, औरंगाबादमध्ये सर्वात उत्तरेकडचा म्हटलं तर तो सोयगाव किंवा सिल्लोड असं म्हणतो. औरंगाबाद म्हणजे हा जो ब्ल्यूमध्ये दाखवलेला आहे, ओके, फेंट ब्ल्यूमध्ये, तर इथं तुम्हाला सोयगाव किंवा त्याला आपण सिल्लोड असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी अप्रॉक्झिमेटली तो कन्सिडर होतो, सोयगाव किंवा सिल्लोड. सोयगाव किंवा सिल्लोड हा सगळ्यात उत्तरेकडचा तालुका आहे. सोयगाव किंवा सिल्लोड म्हणतो हा सगळ्यात काय असणार आहे? उत्तरेकडचा तालुका असणार आहे. आणि सर्वात दक्षिणेकडचं म्हटलं तर उस्मानाबादमधलं उमरगा येतं. म्हणजे उस्मानाबाद या ठिकाणी, बरोबर, उमरगा म्हणजे या ठिकाणी अप्रॉक्झिमेटली पाहायला मिळतं उमरगा. तर हे काय असणार आहे? तुमचा सर्वात दक्षिणेकडचा तालुका असणार आहे. म्हणजे हे प्रशासकीय विभाग जर बघितलं तर तुम्हाला यातलं सगळं जवळजवळ कळून जातं की कोणता उत्तरेकडचा, कोणता दक्षिणेकडचा. मग हे पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती, म्हणजे असे एकूण सहा विभागामधले जे उत्तरेकडचा आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुका म्हटलं, तर पुण्याचा जर विचार केला म्हणजे पुणे विभागाचा विचार केला, जुन्नर तालुका उत्तरेकडे असणारा, दक्षिणेकडे कोणता म्हणला तर चंदगड जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा भाग बघितला होता आपण जो नाशिक विभागाबद्दल बघितलं, तर सगळ्यात उत्तरेकडचा तालुका येतो अक्राणी किंवा धडगाव म्हणतो आपण त्याला, आणि दक्षिणेकडचा येतो तो म्हणजे कर्जत जामखेड. जामखेड या ठिकाणी आहे, कर्जत इथं आहे नगरमधला, तर तो सगळ्यात दक्षिणेकडचा तालुका तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण बघितलं कोकणातलं, कोकणामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका विचारलं तलासरी तालुका जो पालघर जिल्ह्यामध्ये येतो, आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुका विचारलं तर तुम्हाला दोडा मार्ग येतो. दोडा मार्ग म्हणजे कुठं आहे? या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये सगळ्यात शेवटी जो येतो ना दोडा मार्ग, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? औरंगाबादचं बघितलं, ओके. औरंगाबादबद्दल म्हटलं तर सगळ्यात उत्तरेकडचा येतो सोयगाव सिल्लोड, ह्या तुम्हाला औरंगाबादमध्ये असलेला तालुका. आणि सगळ्यात दक्षिणेकडचा तालुका जर विचारलं तर तो उमरगा आहे की जो उस्मानाबादमध्ये पाहायला मिळतो. उमरगा उस्मानाबादमध्ये. त्यानंतर आपण बघितलं काय? त्यानंतर आपण जो घटक बघितला तो म्हणजे अमरावती जो चिखलदरा तालुका उत्तरेकडचा, उमरखेड जो यवतमाळमधला येणारा भाग येतो यवतमाळ, तो सर्वात दक्षिणेकडचा तालुका म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे नागपूर विभाग बघितला, नागपूरमधला रामटेक हा सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे, आणि सिरोंचा जो म्हणतो सिरोंचा तर तो दक्षिणेकडचा तालुका आहे, हे आपण आता बघितलं. मग समजा तुम्हाला असं विचारलं तर तुम्हाला एकूण तालुके किती, एकूण तालुके याच्याप्रमाणे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही एकूण तालुक्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला, समजा आपण आता यामध्ये एक नवीन स्लाइड घेऊया, त्याच्यामधून आपण ते डिटेलमध्ये बघूया. समजा ही स्लाइड घेतली, यामधून मी काय म्हटलं, हा पुणे विभाग आहे. पुणे विभाग म्हणजे हा रेड ग्रीनमध्ये दाखवलेला आहे. पुणे विभागात असणारे एकूण तालुके किती येतात? तर या ठिकाणी असणारे तालुके आहेत 58 तालुके. म्हणजे या पाच जिल्ह्यामध्ये तालुके किती पाहायला मिळतात या पुणे विभागामधून? हा जो पुणे विभाग आहे, हा पुणे विभाग, याच्यामधून 58 तालुके पाहायला मिळतात. जर तुम्ही कोकण विभाग घेतला, म्हणजे कोकण म्हणजे हा भाग, कोकण म्हणजे पालघरपासून सुरुवातीला जे सिंधुदुर्गपर्यंत या ठिकाणचा जो भाग आहे जो ग्रे कलरमध्ये दाखवला आहे, तर कोकण विभागामध्ये असणारे तालुके किती येतात? 50 तालुके येतात. किती येतात? 50 तालुके येतात.
ठीक आहे. तर नाशिक विभागामध्ये जर तुम्ही वर गेला, म्हणजे नाशिक म्हणजे हा ब्ल्यू मध्ये सॉरी येलो मध्ये दाखवलेला, नाशिक विभागामध्ये असलेले तालुके आहेत 54 तालुके. किती आहेत? 54 तालुके. ओके, पुणे विभाग बघितला 58, नाशिक 54 आणि कोकण 50 झालं. मग याच्यानंतर येतो तो म्हणजे आपण या साईडला जाऊया, हा नागपूर विभाग बघा या ठिकाणचा. हा जो नागपूर विभाग आहे इथून इथंपर्यंत, इथून इथंपर्यंत, ओके, हे नाही आहेत नागपूर विभागामध्ये असणारे. नागपूर विभागामध्ये असणारे तालुके जर बघितले तर ते तालुक्यांची संख्या तब्बल 64 आहे. नागपूर विभागामध्ये 64 तालुक्यांचा तुम्हाला यामध्ये समावेश होतो. नागपूरनंतर औरंगाबाद भागामध्ये हा जो ब्ल्यूमध्ये दाखवलेला आहे, म्हणजे एक प्राणी आहे, इथं दोन पाय आहेत, इथं शेपूट आहे, अशा प्रकारे तुम्हाला तो औरंगाबाद जिल्हा दिसतोय. ठीक आहे, औरंगाबादचा विभाग आहे ना तो दिसतोय तुम्हाला इथं. ठीक आहे, औरंगाबादचा विभाग आहे ना तो दिसतोय. याच्यामध्ये असणारे जर तुम्ही तालुके बघितले तर सर्वाधिक तालुके तुम्हाला पाहायला मिळतात हे 76 तालुके या ठिकाणी, 76. आणि जो अमरावतीचा म्हणतो आपण, अमरावती म्हणजे हा जो पिंक शेड दिलेला आहे, फेंट पिंक शेड, त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये असणारे तालुके आहेत 56 तालुके. म्हणजे जर तुम्हाला तालुक्याच्या प्रमाणे जर विचारलं तर सर्वाधिक जास्त तालुके तुम्हाला कुठं पाहायला मिळतात असं जर विचारलं तर तोही घटक लक्षात घ्या. सर्वाधिक तालुके म्हटलं तर तुम्हाला हे औरंगाबाद विभागामध्ये बघायला मिळतात 76 तालुके. औरंगाबाद नंतर जो तुमचा नागपूर विभाग आहे त्याच्यामध्ये 64 आहेत. नागपूर नंतर पुणे विभागामध्ये 58 आहेत. पुण्यानंतर जो अमरावती विभाग आहे त्याच्यामध्ये 56 आहेत. नाशिक विभाग आहे त्यामध्ये 54 आहेत. आणि जो कोकण विभाग आहे त्यामध्ये 50 आहेत. असा क्रमांक तुम्हाला पाहायला मिळतो. मग याच्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, जर समजा तुम्हाला असं विचारलं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, जर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वाधिक मोठा असणारा प्रशासकीय विभाग कोणता, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठा असणारा प्रशासक, कारण हे औरंगाबाद एक नंबरलाच येणार आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं औरंगाबाद सगळ्यात मोठा आहे. औरंगाबाद नंतर काय येणार आहे तुमचा, हा नाशिक येणार आहे. नाशिक विभाग जो आहे ना तो दोन नंबरला मोठ्यामध्ये येणार आहे. नाशिक नंतर तीन नंबरला येणारा म्हणजे पुणे आहे, या ठिकाणचा पुणे. पुणे विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठ्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर. मग चौथ्याला येणार आहे हा नागपूर. नागपूर नंतर मग सगळ्यात पाचव्याला येणार आहे अमरावती. आणि अमरावती नंतर सगळ्यात शेवटी येणार आहे कोकण. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जर विभाग विचारले तर तुमचा असा क्रम येतो. तालुक्याच्या बाबतीमध्ये विचारलं तर औरंगाबाद एक नंबरला आहे, नागपूर दोन नंबरला आहे, पुणे तीन नंबरला आहे, अमरावती चारला आहे, नाशिक पाचला आहे आणि कोकण सहाला आहे. असं तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे क्षेत्रफळाने प्रशासकीय विभागांचा, मी इथं हे जे सांगितलं तुम्हाला, हे जे सांगितलं क्षेत्रफळानं प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम, म्हणजे औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण. जर तालुक्याच्या बाबतीमध्ये म्हटलं औरंगाबाद, नागपूर, मग तुमचा पुणे, मग अमरावती, मग नाशिक आणि मग कोकण, असा त्यांचा विभाग पडतो. म्हणजे हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तालुके झाला त्या उत्तरेकडचा तालुका कोणता, दक्षिणेकडचा तालुका कोणता, तर हा एक सिंपलसा घटक आहे की ज्याच्यावर आयोगानं थोडंसं विचारलेलं. ठीक आहे.